बेटर असे घालून घ्या. सगळी आय होप सो तुम्ही सगळी बरी असताय आणि सगळी बरी असताय. आम्ही बीन बरी असा आणि आयच परत एकदा हा तुमका लोकांनी एक रेसिपी घेऊन येल्या. सो आयची जी रेसिपी आहे ती रिक्वेस्टेड रेसिपी आहे. सो माझ्या एका सबस्क्रायबरनं रिक्वेस्ट केली, त्याचे नाव हा हांगसर मेन्शन करता. सो आयची जी रेसिपी आहे ती पोळ्यांची रेसिपी आहे. पोळे कसे किती काढतात तिची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करपाच्या. त्याचबरोबर हांगसर आम्ही किती किती साहित्य घेतला ते बीन पळोवन घ्या. तर हांगसर हांव थोडे तुमकां सांगपाक सोदतां. आम्ही ना हांगसर फोव यूज करतली. फोव घातल्या उपरांत ना पोळे जे असतात ते मोव येता. तुमकां जाय जाल्यार तुम्ही शीत सुद्धा घालूं शकता. शीत बी घातल्यार ना पोळे मोव येता. सो चला पोळ्यांची रेसिपी कशी किती आहे ती पळोवन घेऊया. त्याच बरोबर म्हणटा तसे साहित्य बी पळोवन घेऊया. सो चला तुमच्या बरोबर शेअर करता पोळ्यांची रेसिपी. सो गाईज आयज आम्ही पळोवपाचे आहात पोळे. सो पोळे करपाक लागून हांगसर आम्ही किती किती साहित्य घेतला ते पळोवन घेऊया. तर सगळ्यात पहिले आम्ही हांगसर घेतले सुरय तांदूळ. पळोवं शकता तुम्ही जे सुरय तांदूळ असा ना ते मातशे चड घेतलेले आसा आम्ही. त्याचबरोबर हांगसर घेतले उकडे तांदूळ. चण्याची दाळ घेतलेली हा. सो उकडे तांदूळ ना इल्लेशे घेतला म्हणजे वाटीभर घेतलेली असा. त्याचबरोबर चण्याची दाळ असा ती बीन आम्ही हांगसर कमी घेतलेली हा. त्याच्या उपरांत हांगसर घेतले उड्डाची दाळ. उड्डाची दाळ बी कमी क्वांटिटीनूच घेतल्या. सो पळोवं शकता तुम्ही. त्याचबरोबर हांगसर आम्ही फोव घेतलेल्या. फोव घातल्या उपरांत ना मातशे रुचिकूय लागतात पोळे. त्याचबरोबर ना एकदम मोव अशे जातात. सो वाटीभर ना असे आम्ही फोव घेतलेल्या. त्याचबरोबर मेथी आणि जिरे घेतलेल्या. सो पळोवं शकता तुम्ही हे असं माझे सगळे साहित्य पोळे करपाक लागून. तर हे ना आम्ही आता फुगत घालतली. कसे किती फुगत घालतली ते बीन दाखयता. सो गाईज आता तुमकां दाखयता कशे कशे फुगत घालूंक जाय ते. तर सगळ्यांत पयलीं आमी हांगसर चण्याची दाळ एड केली. तेजे उपरांत उकडे तांदूळ. तेजे उपरांत जिरे आनी मेथी. तेजे उपरांत सुरय तांदूळ. सो हे ना सगळे एकीकडे अशे फुगत घालूंक जाय. असे उदक घालून आम्ही 7-8 वरां अशी दवरतली म्हणजे ते बरे फुगोन रेडी जातले. हे पळयात अशे आता आम्ही दवरतली ती 7 नाल्यार 8 वरां अशे प्रॉपर. आणि त्याच्या उपरांत हांगसर उड्डाची दाळ असा ती आम्ही सेपरेटली अशी फुगत घालतली. सो पळोवं शकता हांगसर आम्ही उदक ॲड केलें. सो दोन कडे असे आम्ही फुगत घातल्या तुम्ही पळोवं शकता. आणि फोव जे असं नाही ते बॅटर रेडी करच्या पहिली 5 मिनटं असे आम्ही फुगत घालतली. सो पळोवं शकता कसे किती फुगत घातले ते. आम्ही हांगसर आम्ही घातला जिरे, मेथी, उकडे तांदूळ, सुरय तांदूळ आणि चण्याची दाळ असे हांगसर मिक्स करून असे घातलेले असा. त्याचबरोबर सो पळोवं शकता तुम्ही हांगसर असे घातलं आम्ही चण्याची दाळ बीन अशी फुगत घालून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर हांगसर घातल्या ती आम्ही उड्डाची दाळ. सो तुमकां कळत आसतले कसे किती फुगत घातला ते. सो जेव्हा फोव आम्ही फुगत घालतली त्यांना बी तुमकां दाखयता कसे किती फुगत घालता ती. सो असे करून ना हे 7-8 वरां आता दवरतली आणि त्याच्या उपरांत बॅटर रेडी करून घेतली. सो गाईज प्रॉपर ना 7 वरां असे आम्ही हे फुगत दवरलेले दाळ तांदूळ बीन. आणि आता भीतर ना ॲड करतली फोव म्हणजे आता थोड्याच वेळान ना आम्ही बॅटर रेडी करतली. सो त्याका लागून ना आता फोव फुगत घालता आम्ही. आणि बॅटर रेडी करच्या मुळे पहिलीच ना 5 मिनटां बीन असे फोव फुगत घातले खूप झाले. कारण फोव जे असता ना ते रोखडे आमचे फुगोन रेडी जाता. सो असे ना मिक्स करून घेऊन ते मागीर सगळे तांदूळ, उकडे तांदूळ, सुरय तांदूळ, दाळ बीन आणि फोव बीन. पळोवं शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर हांगसर आम्ही उड्डाची दाळ घातलेली सेपरेटली. सो ते बीन फुगोन आता रेडी असा. सो आणि अशी 5 मिनटां दवरतली म्हणजेच फोव जे असा ते आमचे बरे फुगतले. त्याच्या उपरांत बॅटर कसे किती रेडी करप ते बीन तुमकां दाखयता. सो असे बंद करून आता दवरतली आणि 5 मिनटां.
सो गाईज ऑलमोस्ट नाही 5 मिनटां झाली. सो आता आम्ही बॅटर रेडी करून घेऊया आणि फोव बी आमचे बरे फुगलेले असा. चढ टाईम लागना फोव रेडी जावपाक म्हणजे फुगपाक लागून. 5 मिनटां खूप झाली. सो ह्या आयदनान तुमकां खबरूच आसतली आम्ही चण्याची दाळ सुरयता न्हू उकडता न्हू जिरे आणि मेथी असे फुगत घातलेले. आणि त्याचबरोबर ह्या आयदनान आम्ही घातल्या उड्डाची दाळ. सो आता आम्ही हे ना बॅटर रेडी करून घेऊया आणि फोवूय घातलेले. सो पाहू शकता तुम्ही बरे रेडी असा ते. सो आता बॅटर रेडी करताना नाही आम्ही बॅटर असे रेडी करतली म्हणजेच. सो हे इल्ले घालतली चण्याची दाळ सुरय तांदूळ उकडे तांदूळ फोव जिरे मेथी असे इल्ले घालतली आणि त्याच्याच बरोबर थोडी उड्डाची दाळ घालतली. सो असे करून नाही बॅटर रेडी करून घेतली आम्ही. सो हे पळयात उड्डाची दाळ हांवें हांगसर ॲड केली. सो आता इल्लेशें उदक हांगसर ॲड करतली. चडूय उदक ॲड करपाक जायना. सो हे पळयात हांगसर उदक ॅड केलें हांवें आनी आतां हें नाही रेडी करून घेतलें हांव. सो हे पळयात हें नाही बरें वांटून घेवंक जाय. सो वांटून घेता आनी दाखयता तुमकां कशें कितें बॅटर रेडी जाता तें. सो गाईज तुम्ही हांगसर पळोवंक शकता अशें करून नाही बॅटर आमी रेडी करून घेतले. अशें नाही वांटून घेवंक जाय. चडूय मोठें ना चडूय बारीक ना मिडियम अशें नाही पेस्ट टायप तांदूळ आमचे सगळे वांटून घेवंक जाय. सो पळोवंक शकता तुम्ही कशें कितें आमी वांटून घेतले ते. सो ह्या पद्दतीन नाही वांटून घेवंक जाय. सेम सगळे ना असेच वाटून घेऊन जाय. तुमकां कळ आसतले कसे किती रेडी करून घेऊ ते बॅटर. सो हे पण या तऱ्हेन नाही सगळे बॅटर असे रेडी करून घेऊन जाय. त्याच्या उपरांत भीतर ॲड करूंक जाय दाळ. सो हेय बीन बॅटर रेडी करून घेता आनी दाखयता तुमकां. सो गाईज तुम्ही हांगसर पळोवंक शकता सगळे बॅटर आमी रेडी करून घेतले ह्याच पद्दतीन. सो हे पळयात चडूय ना अशें बारीक वांटूं नाकात आनी चडूय अशें मध्यम अशें म्हणजे मध्यम अशें वांटून घे. चडूय बारीक नाका चडूय मोठे नाका. सो ह्या तरेन सगळे बॅटर रेडी करून घेतले आमी. तर गाईज हे बॅटर ना आम्ही 2-3 वरां आता अशीच दवरतली. हांगसर आम्ही कांयच ॲड करची ना. 2-3 वरांनी मागीर नाही मीठ बीन ॲड करतली ते तुमकां दाखयतलेत हांव. सो 2-3 वरां सध्या आमी नाही असे बॅटर रेडी करून अशेच दवरतली म्हणजे बॅटर आमचे आता रेडी असा. सो 2 वरांनी आम्ही नाही भीतर मीठ ॲड करतली. सो आता हे बॅटर नाही असेच दवरूंक जाय. सो तुमकां कळें आसतलें. सो असं नाही दवरूंक जाय आता हे बॅटर आणि 2-3 वरांनी मागीर आम्ही मीठ ॲड करतली. सो ते तुमकां फुडें दाखयतलेच हां. सो सध्या तर असेच दवरूंक जाय. सो गाईज तुम्ही हांगसर बॅटर आमचे पळोवंक शकता. तर प्रॉपर असे 3 वरां आम्ही दवरलेले आणि 3 वरां उपरांत आता नाही मीठ ॲड करता. सो मीठ नाही तुमच्या अंदाजान तुम्ही ॲड करा हांगसर. सो आम्ही आमच्या अंदाजान ॲड केला. सो हे बरे नाही मिक्स करून घेऊंक जाय आणि आम्ही नाही मागीर ते रातभर असे दवरतली म्हणजे बॅटर आमचे बरे फुलोन असे म्हणतात तसे रेडी जातले. सो हांगसर बरे मीठ आम्ही मिक्स करून घेतले. बरे मिक्स करून घेऊन जाय. सो गाईज आता नाही तुमकां एक ॲडिशनल असं हे सांगता कारण बॅटर जे असतं नाही ते एकदा बाहेर वत्ता फुलल्या उपरांत. सो हांगसर इल्लेशें आमी नाही तेल ॲड करतली. सो ॲडिशनल असा हे ऑप्शनल असा म्हणू शकता. सो तेल ॲड केल्या उपरांत नाही तितले भायर अशें तोपांसून वतना तेका लागून हांगसर आमी तेल ॲड केला. गरजेचे ना तुमकां जाय जाल्यार तुमी ॲड करूं शकता ऑर ना बी ॲड केले जाता. आमी हांगसर ॲड केला कारण ते मागीर नाही सकाळचे नाही फूल असे जाता भरता आणि मागीर ते भायर तोपाच्या भायर वत्ता तेका लागून आम्ही असे तेल घालून दवरला. सो पळोवंक शकता तुम्ही. सो ऑप्शनल असा हे तेल तुमकां जाय जाल्यार तुम्ही ॲड करा. तेज्या उपरांत नाही हे आम्ही आता धापून दवरतली बंद करून दवरतली. सो आम्ही नाही आता हे बंद करून दवरतली असे रातभर प्रॉपर रातभर अशी दवरतली.
सो प्रॉपर नाही रातभर अशी दवरली. त्याच्या उपरांत सकाळी आमचे बॅटर रेडी जातले. सो सकाळी दाखयता तुमकां कशें कितें बॅटर रेडी जाता ते, आनी त्याच्या उपरांत मागीर आमी पोळे काडपाक सुरवात करया. सो अशें रातभर दवरपाक जाय. सो गायज तुमी हांगसर पळोवंक शकता, नेक्स्ट डे आमचे बॅटर जे आसा न्हय ते बरे रेडी जाल्ले आसा. सो हे पळयात, अशें न्हय बॅटर ते बरे फुलोवन रेडी जाता. तर आमच्या भाशेन आमी एका म्हणटा पीठ येयले म्हणून. सो हे पळयात, पोळ्यांचे पीठ हांगसर रेडी आसा. सो नेक्स्ट डे न्हय अशें जावन ते रेडी जाता. हे पळयात बॅटर आमचे आनी बरे स्मूथ अशें जाता. सो आतां न्हय आमी पोळे काडूंक सुरू करूं शकता, म्हणजे आमी पोळे काडूं शकता. सो कारण आमचे बॅटर रेडी आसा. सो चला पोळे कशें कितें काडटात ते पळोवन घेवया. सो बॅटर तर तुमकां कळत आसतलें कशें कितें नॅक्स्ट डे रेडी जाता ते. सो ह्या तरेन न्हय रेडी जाता. सो आतां तुमकां दाखयता पोळे कशें कितें काडप ते. सो चला पोळे पळोवन घेवया आतां. सो गाय जाता ना आमी पोळे कशें कितें काडटा ते पळोवन घेवया. तर सगळ्यांत पयलीं आमी हांगसर ना तवो बरो गरम करून घेतलो. तेज्या उपरांत हांगसर तेल लावंक जाय. आनी तेज्या मागीर बॅटर अशें घालूंक जाय. तुमकां जितले जाड जाय न्हय तितले तुमी बॅटर घालून अशें बंद करूंक जाय. अशें बंद करून दवरूंक जाय मातशें वगत. आनी तेज्या मागीर पोळो जो आसा तो आमचो परतूंक जाय. सो गाय जाता न्हय तो टर्न करया. कळ्ळें पळयात, तुमकां जाय तितले तुमी जाड बी घेवं शकता, डिपेंड तुमचेर आसा. आनी असो न्हय टर्न करूंक जाय. टर्न केल्या उपरांत न्हय तेल घालपाची गरज ना, तो आपुणूच बाजन येतलो. सो पळयात आमचो पोळो, पयलो पोळो बरो फ्राय जाला आनी बरे अशे मोव येतात फोव बीन घातल्या उपरांत. शीत सुद्दां घालूया. सो तुमी शीत सुद्दां घालूं शकता, फोव घालून सुद्दां शीत घालूं शकता. सो पळयात हो काडून घेवया आनी परत एकदां घालया. सो आनी एक दाखयता तुमकां कशें कितें घालप ते. सो तेल लावंक जाय सगळ्यांत पयलीं. आनी जेन्ना तुमी घालता न्हय बॅटर तव्याचेर तेन्ना गॅस मोठी करूंक जाय. आनी मागीर फ्राय करतना बारीक करपाक जाय. अशे तरेन घालूंक जाय बॅटर आनी सेम मागीर बंद करपाक जाय. सो गायज हो बी आतां टर्न करया. आनी तुमकां जाय जाल्यार न्हय तुमी फोव तशें घातले न्हय तशें शीत बी घालूं शकता. म्हणजे शीत घातले उपरांत न्हय मोव येता मागीर. सो दोनूय कितें घालूं शकता ऑर दोनूय घालूं शकता तुमी. दोनांतले एकूय घालूं शकता आनी दोनूय घालूं शकता. सो पळयात ऑय बीन बरो फ्राय जालो. सो अशे तरेन ना हे फ्राय करून घेवंक जाय. सो पळयात आनी टर्न केल्या उपरांत तेल घालपाची गरज ना, तो आपुणूच असो फ्राय जाता. हो पळयात. सो तुमकां कळ्ळें आसतलें कशें कितें पोळे काडप ते. कारण आयची जी रेसिपी आसली ती रिक्वेस्टेड रेसिपी आसली पोळ्यांची. सो म्हज्या एका सबस्क्रायबरान पोळ्यांची रिक्वेस्ट केल्ली पोळ्यांची रेसिपी दाखय म्हणून. सो आयची जी रेसिपी आसली ती स्पेशल रिक्वेस्टेड रेसिपी आसली. सो अशें घालपाक जाय. डिपेंड तुमचेर आहा, परत एकदां सांगता. तुमकां जाड सपोज जाय जाल्यार तुमी चड बॅटर घाला. आनी मोठे बी काडूं शकता. आमी हांगसर सायजीन बारीक काडल्या. सो मोठे बी काडूं शकता तुमी. सो अशें टर्न करून दवरूंक जाय. सो तुमकां कळत आसतलें कशें कितें काडपाक जाय ते. सो गायज हो पळयात आमचो थर्ड पोळो. सो तो बीन टर्न केलो आमी. आनी तुमकां कळत आसतलें कशें कितें पोळे काडप ते. सो अशा पद्दतीन न्हय अशा तरेन पोळे काडटात आमी. सो तुमकां बॅटर बीन कशें कितें रेडी करप तें कळत आसतलें. आनी तेच बरोबर पोळे कशें कितें काडप तेंय बी कळ्ळें आसतलें. सो हें पळयात. सो फोव जे आसा न्हय ते मुद्दम घाला म्हणजे मोव येतले तुमचे पोळे.
सो हे पळयात आमचे हांगसर पोळे रेडी आसा गायज. आयची रेसिपी पोळ्यांची हांगसर रेडी आसा. सो तुमी बी करा ट्राय आनी म्हाका कमेंट्स करून सांगा पोळ्यांची रेसिपी कशी कितें आसली ती. सो गायज कशी आसली आयची रेसिपी? आसली न्हय बरी पोळे. सो पोळे बरोबर आमी चटणी सुद्दां खावंक शकता, म्हणजे चटणी बरोबर सुद्दां खावंक शकता, उसळे बरोबर सुद्दां खावंक शकता, कितें बरोबर खावंक शकता. आनी खरें सांगूंक ना जाल्यार फोव घातल्या उपरांत जे आमचे पोळे आसता ते भरपूर मोव येता. सो तुमकां जाय जाल्यार तुमी शीत सुद्दां घालूंक शकता, आनी गरज पडल्यार तुमकां दोनूय तुमी घालूंक शकता, वांगडा शीतूय घालूंक शकता आनी फोव बी घालूंक शकता. आनी सपोज जर तुमकां एक कितें घालपाचें आहा जाल्यार तुमचेर डिपेंड आहा, तुमकां भितरले दोना भितरले एक कितेंय बी घालूंक शकता तुमी, बट घाला. कारण न्हय फोव घातल्या उपरांत न्हय मोव येतात पोळे आमचे, आनी शीत बीन घातल्या उपरांत मोवूच येतात. सो दोनांतले एक तरी कितें घाला म्हणजे पोळे जे आसता ते बरे स्मूथ आनी मोव येता अशें. सो अशी आसली आयची रेसिपी. सो म्हाका कमेंट करून सांगा आमची आयची रेसिपी कशी आसली ती पोळे. सो गायज चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करी. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसा जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदा मेळ्या एका नवीन व्हिडियोंत. आमचो देव बरें करूं. बाय.